कुणी घर देतं का घर एका तुफानाला, कुणी घर देतं का, हा डायलॉग ऐकला की भल्या भल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि असंच म्हणण्याची वेळ आली आहे यवतमाळ इथल्या तब्बल 952 कुटुंबियांवर. 9 जुलै 2005 नांदगवान धरण फुटलं आणि मोठा हाहाकार माजला. मात्र एवढे वर्ष उलटून गेले तरीही इथल्या पीडितांना अजूनही घर मिळालेलं नाही आहे. या पीडितांचं पुनर्वसन झालेलं नाही आहे. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. आजपासून तब्बल 14 वर्षापूर्वी नांदगव्हाण धरण फुटून मोठी दुर्घटना घडली होती. त्याची आठवण आजही झाली की अनेकांचा थरकाप उडतो. या पुरात 14 जणांना जिवंत जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेनंतर सर्व सरकारी सोपास्कार झाले, मात्र अनेकांचं आजही पुनर्वसन झालेलं नाही. या दुर्घटनेतील पीडित 80 वर्षाच्या सोनूने आजीच्या डोळ्यातील पाणी आजही सुकलेलं नाही. या घटनेमध्ये त्यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांना आपला जीव गमवावा लागला, मात्र त्यांचं तब्बल 14 वर्षानंतरही पुनर्वसन झालेलं नाही. त्या आपल्या अंध असलेल्या नातीसोबत एका भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. माये 4 लासा गेले एका घरच्या, एक सून, एक नातू, 2 नाती, पण त्याच्या परस आम्हाला काही भेटलं नाही. पोर एकच होत, पुरी 2, पण एक माय म्हणजे 4 लासा एका दिवशी. घटनेच्या 7 वर्षांनी पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली होती. सरकारने एकात्मिक झोपडपट्टी गृह विकास योजनेअंतर्गत 952 घराच्या पुनर्वसनाकरिता 16 कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली होती. पुसदच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळालं. त्यांनी 2 वर्षामध्ये हे काम करून द्यावे असा करारही झाला आणि त्याचे पालन झाले नाही तर दर दिवशीप्रमाणे कन्स्ट्रक्शन कंपनीला दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली. 2014 हे काम पूर्ण व्हायला हवं होतं, परंतु 9 वर्ष उलटूनही बहुतांश घराचे काम अर्धवट आहे. आमच्यावाले 15-16 वर्ष झाले घर पाण्यात गेले, तर इतके दिवस झाले तर आणखीन आता देतो उद्या देतो असे मनुमनुसनी इथंच आम्हाला थापा लागले. तर एका दिवशी मोठा पूर आला तर आम्ही सगळे वाहून गेल्यावर तर आम्ही घराचीच वासना पाठ बसावं का. आमच्या बरोबर शिंगटले दोन्ही बरोबर झाले तर त्यांचे घरच बनून झाले तर आमचं घराचे आता भेटल उद्या भेटल आणखीन आमच्या घराचं बरोबर एक बी घराचं बा तयार बा केलं बा आणि चला बा आपण तिथं राहा म्हणून सनी काही सुरक्षित नाही झाला. आतापर्यंत काय करावं आम्ही. आता इथं एखादा मोठा लोंडा आला, आता ते पंढरपूरले बंबईले एवढं मोठं मोठे पाणी चालू आहे. आमचं धगधग जीव करा लागलं, रातभर झोप नाही या लागली. परंतु 952 पैकी फक्त 450 सदनिका इथे बनवण्यात आलेल्या आहे. आपण पाहू शकता माझ्या मागे हे जे सदनिका आहे आपण पाहू शकता, हे सर्व तयार आहेत, परंतु अजूनही जे हक्कांचं घर हवं त्या गरजूंना अजूनही त्यांना हे मिळालेलं नाही. याकरता वारंवार आंदोलने झाली, उपोषणं झाली, परंतु शासनाचं कुठंतरी तांत्रिक अडचण पुढे येऊन ही बाब रेंगाळतच आहे. अजूनही त्या लोकांना आपलं घर कधी मिळेल याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून कुणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाही, तर आपल्याला लवकरात लवकर घरं मिळावी म्हणून पूरग्रस्तांनी वेळोवेळी आंदोलनही केले, मात्र आजही या कुटुंबावरती कुणी घर देतं का घर असंच म्हणण्याची वेळ आली आहे. सन 2005 येथे अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमध्ये दिग्रस्त नांदगव्हाण धरण फुटलं होतं. आपण जे माझ्या पाठीमागील परिसर पाहतात हे आजची स्थिती आहे नांदगव्हाण धरणची, त्याचं पुनर्निर्माण होत आहे. परंतु 2005 ज्यावेळेस हे धरण फुटलं होतं या धरणाच्या पाण्यामुळं धावंडा नदीला खूप मोठ्या प्रमाणावर पूर आला. त्या पुरामुळे शेकडो कुटुंबाची वाताहत झाली, 14 जणांना जिवंत जलसमाधी झाली, त्यापैकी 4 जण एकाच कुटुंबातील दगावली होती, तर जवळपास 20,000 लोक यापासून बाधित झाली होती. शासनाने ज्यावेळेस नुकसानीचं सर्वेक्षण केलं तर त्यामध्ये 952 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची नोंद आहे. या 952 कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन तत्कालीन शासनाने दिलं होतं, परंतु 14 वर्ष उलटून देखील त्या पूरग्रस्तांना न्याय मिळालेला नाही.
नगरपालिका प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करून एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत 500 सदनिकेचं निर्माण कार्य पूर्ण केलेलं आहे. असं असलं तरी पूरग्रस्तांना अद्यापर्यंत त्या सदनिका देण्यात आलेल्या नाही, तर उर्वरित 452 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतून देण्यात येईल असं नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याला कंटाळून पूरग्रस्तांनी वारंवार आंदोलनं केली, ठिय्या आंदोलन केली, भीक मागू आंदोलन केली, तरी पण देखील त्यांच्यापर्यंत त्यांच्या हक्काचं घर अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. त्याकरता किती दिवस वाट पाहावी लागेल हा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. सुरेंद्र मिश्रा, AM न्यूज, दिग्रस. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.